नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे मुंबई महानगरपालिकेची परमनंट पदांसाठी सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गटकची तर बघा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो ह्युमन रिसोर्स कोऑर्डिनेटर ज्युनियर गटकची पोस्ट आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्वात अगोदर ही जाहिरात तुमच्यापर्यंत देतो आहे त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात पी एफ फाईल भेट मुंबई महानगरपालिकेची ही दोन हजार चोवीसची पहिली जाहिरात मित्रांनो आलेली मानव संसाधन विभाग म्हणजे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ सरळ सेवेने भरवयाची मित्रांनो या ठिकाणी आहेत तर मित्रांनो गटकचं पद आहे सरळ सेवेनी परमनंट जॉब या ठिकाणी भेटतोय दोन हजार चोवीसची ची ही जाहिरात आहे तर याच्यामध्ये तुमची आयबीपीएस ही कंपनी मित्रांनो या ठिकाणी परीक्षा घेणार आहे या ठिकाणी त्याची लिंक देखील तुम्हाला दिलेली आहे तर बघा पदाचं नाव आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदासाठी तुम्हाला तुम्हाला एम फिफ्टीन लेवलनुसार पेमेंट असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका पेमेंट आहे लिपिक प्रमाणे मित्रांनो या पदासाठी पेमेंट जो आहे तो तुम्हाला भेटतोय प्लस सर्व मुंबई महानगरपालिकेची भत्ते तुम्हाला असणार आहेत एकूण अडुतीस जागा भरल्या जात आहेत मित्रांनो गटकचं पद आहे तर गटकच्या पदासाठी मित्रांनो याचं सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागा देखील तुम्हाला पाहायला भेटतील पहा तुमच्या कॅटेगरीनुसार जागा तुम्ही पाहून अर्ज करू शकता ही पूर्ण पी फाइल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे आता बघा मित्रांनो ही जी पदभरती होते यासाठी वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष खुल्या प्रयोगासाठी आहे आणि मागासवर्गीय मुद्रांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे याची मित्रांनो शैक्षणिक अर्हता या पदासाठी काय असेल मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ हे जे पद आहे यासाठी तर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात पंचेस टक्के गुणासह उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा ते नसेल तर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये पंचाळीस टक्के गुणासह उत्तीर्ण आवश्यक आहे तर ही शैक्षणिक पात्रता झाली त्यानंतर दोन नंबरला त्यांनी मात्र मित्रांनो या ठिकाणी एक पात्रता अजून ठेवली ती बऱ्याच विद्यार्थ्यांकडं असणार नाही तुमच्याकडे आहे का कमेंटमध्ये सांगा उमेदवार एस एपीएसीएम प्रमाणपत्र धारक असावा आणि इंडियन पेरोलमधील पेरोल कॉन्फिग्रेशन रनिंग पेरोल इत्यादी प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असावा असं आसा म्हटलेलं आहे तर यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्ज मात्र करता येणार नाहीत कारण की इथं तीन वर्ष कामाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी एच आर डिपार्टमेंटमधला मागितला आहे मित्रांनो एच आर डीमध्ये काम केलेला जे की पेरोल कॉन्फेरिग्रेशन रनिंग पेरोल म्हणजेच इंडियन पेरोल सिस्टीम जी आए कि मित्र नो तो 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 आए आहे किंवा ज्याला आपण एखाद्या कंपनीमध्ये एच आर डिपार्टमेंट असतं तिथं मित्रांनो तुम्ही एच आरचं काम केलेलं असेल तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणारे तीन वर्षाचा अनुभव मागितला आहे जर तुमच्याकडं अनुभव नसेल तर तुमच्या मित्रापर्यंत माहिती शेअर करा ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना महत्त्वाची संधी भेटू द्या कारण की परमनंट जॉब आहे मुंबई महानगरपालिकेचा डायरेक्टली ह्युमन रिसर्च डिपार्टमेंट म्हणजे एच आरचं जी रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्ण महानगरपालिकेची होती तिथं डायरेक्टली हा जॉब आहे तर ही एक पात्रता मित्रांनो ठिकाणी ठेवली फक्त जर नी नी पदवी जर पात्रता ठेवली असती तर मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय केलं असतं कारण की वरती पदवी पात्रता ठेवली मात्र या ठिकाणी दोन नंबरला मात्र हा पॉईंट दिलेला आहे दोन नंबरचा पॉईंट जो आहे तो म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव इथं मागितलेला आहे तीन वर्षाचा त्यानंतर तीन नंबरला काय म्हटलंय तर इंग्रजी व मराठी हे विषय तुमचं असणं आवश्यक आहे तुमच्या दहावीच्या ह्याच्यामध्ये त्यानंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे का तर दोन वर्षानंतर तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षानंतर जरी एम एस सी आय टी प्रमाणपत्र दिलं तरी चालेल तर ही झाली पात्रता मित्रांनो आता तुमची निवड कशी केली जाणार आहे तर मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ हे जे महानगरपालिकेचं पद आहे याच्यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा आय बी पी एस कंपनी मित्रांनो घेईल आय बी पी एस कंपनी जी बी एम निवड केलेली आहे त्याच्यासाठी मित्रांनो निवड याद्या तयार करण्यात येतील मग त्यामध्ये मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी याच्यावरती तुम्हाला दहा दहा प्रश्न असतील वीस वीस मार्काला त्यासाठी चाळीस मिनटं वेळ असेल आणि मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या अशी आहर्तेशी निगडीत मित्रांनो विषय जसे की एस ए पी सर्टिफाईड ॲप्लिकेशन असोसिएट एस ए पी एस सी विथ ई आर पी याच्यावरती तुम्हाला साठ प्रश्न एकशे वीस मार्काला असतील असे मिळून दोनशे मार्काची तुमची ही साठ मिनिटं आणि वरचे चाळीस मिनिटं म्हणून शंभर मिनिटाची परीक्षा मित्रांनो एम सी क्यू टाईप घेतली जाईल निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी अस नाही आहे कमीत कमी, कमी पंचाळीस टक्के गुण घेणं गरजेचं आहे आय बी पी एस कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे इथं कुठलीही तुमचं इंटरव्ह्यू वगैरे होणार नाही थेट फक्त एक परीक्षा असेल याच्यामध्ये दे सिलेबस देखील त्यांनी दिलेला आहे पहा काय विचारलं जाईल त्याबद्दलची माहिती दिलेली आहे ज्यामध्ये बौद्धिक चाचणी त्यानंतर मानव संसाधन म्हणजे तुमच्या पदाशी निगडीत काय असतील प्रश्न तर एस ए पी सर्टिफाईड ॲप्लिकेशन असोसिएट किंवा एस ए पी एस सी एम विथ ई आर पी सिक्स ई एच पिन सेवन याच्यावरती प्रश्न असतील मग बौद्धिक शासणीमध्ये काय महानगरपालिकेचे प्रश्न जे आहेत ते मराठी इंग्रजी सामान्यज्ञान याच्यावरती काय विचारले जातील हे आय बी पी एस कंपनीमार्फत परीक्षा तुमची घेतली जाणार आहे त्याच्यानंतर तुमचं महत्त्वाच्या तारखा काय आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते मित्रांनो करायचे चोवीस तारखेपासून याची ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होतील चोवीस फेब्रुवारीपासून अजून ॲप्लिकेशन सुरू झालेले नाहीत अर्ज सुरू झाले की तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती दिली जाईल त्यानंतर याच्यासाठी फीज तुम्हाला खोल्या प्रयोगाला एक हजार रुपया मागासवर्गीय प्रयोगासाठी नऊशे रुपये असेल माझी सैनिकांना फीज आकारलेली नाहीये तर ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे मुंबई महानगरपालिकेची पहिली जाहिरात आहे मित्रांनो याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद